राजेंद्रांनाचं काही युक्त अस्तित्वच नाही. तिने डबल 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 उभा राहायचं, कोणाला तरी सपोर्ट करायचा. ती लोकं वैतागले, ते जाऊन आलो खाली. ते म्हणते ती पैसे घ्यायसाठी उभा राहतोय, आणि पुन्हा पैसे मिळाले का? दोन वेळा सदाभाऊंना पाठिंबा दिला, तीन वेळा अनिलभाऊंना पाठिंबा दिला, आणि वरच्यांना पाठिंबा दिला. परंतु त्यांची इच्छा नाही, यावेळेस अण्णा पाठिंबा मागाय गेलते, पण पाठिंबा नाही. घराण्याची पुन्हा अनिलभाऊ नंतर सुहास बाबर यांना तिकीट दिलं गेलं. सुहास बाबर 50,000 निर्णय तर निवडून येतील असा आमचा अंदाज. अण्णाने अचानक निर्णय घेतला, तो निर्णय अगोदर घेतला असता तर आम्ही सांगितलं असतं, भाऊंना भाऊ तुम्ही थोडा वेळ एवढ्या वेळ थांबा, तुम्ही त्यांचा पर्याय फेडून पुढल्या वेळी आपण हे करू. आमचा शत्रू एकच आहे, बाबरगड. आमचा दुसरा कोणीही शत्रू नाही, ना गोपीचंद शेठ शत्रू आहेत, ना अण्णा शत्रू आहेत. आमचा एकच विरोधक आहे, बाबरगड. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी, आणि आज आता आपण आलोय मादळमुठी मध्ये. आम्हाला हॉटेलवरती हे आजोबा भेटलेले आहेत, बघूया त्यांना काय वाटतंय, काय होईल या निवडणुकीत. काय आता जनतेच्या मनावर आहे, आता आपण काय सांगायचं, आपल्यापुरतं आपण बोलायचं असतं. तुमच्या म्हणजे आता 3 उमेदवार आहेत मुख्य निवडून येण्याजोगे. एक सुहास बाबर, शिवसेना, ओके, वैभवदादा पाटील शरद पवारांची राष्ट्रवादी, आणि राजेंद्र देशमुख अण्णा अपक्ष उभे. अपक्ष आहे म्हणजे काय वाटतं ह्या 3 उमेदवारात? ह्या दोघांची फाईट होणार. कुणाची? वैभवची आणि सुहासबाई. सुहासबाई म्हणजे राजेंद्र अण्णा का नाहीत रेसमध्ये? राजेंद्र अण्णाचं काही युक्त अस्तित्वच नाही. तिने डबल 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 उभा राहायचं, कोणाला तरी सपोर्ट करायचा. ती लोकं वैतागले, ते जाऊन आलो खाली. ते म्हणते ती पैसे घ्यायसाठी उभा राहतोय, आणि पुन्हा पैसे मिळाले का? अहो, लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही. मी काय म्हणतोय की ते 95 उभे होते. अपक्षच आले होते, शरद पवारांकडेच आले होते. नाही नाही, अपक्ष आलते, अनिल भाऊ शरद पवारांच्या पार्टीकडे उभे होते, है ना? हो. आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन्ही भाऊंना मदत केली आमदार होण्यासाठी. हे काय झालं, पतंगराव कदम ते हे होते त्यावेळी, काय म्हणतो, माझं बी दिमाग चालत. त्यांनी तिकटी पवारांनी सांगितले होते, त्या लोकांना दिल्या नाही. तर हे लोक पवारांना म्हणले आता काय करायचं, तर ते म्हणले तुम्ही अपक्ष उभा राहा. मग अपक्ष 40 आमदार निवडून आलो होतो 95, तर काँग्रेसवाल्यांनी काय केलं, ह्यांनी निलंबित केलं. तर त्यावेळी मग म्हणले आता पवार म्हणले पवाराकडे गेल्यावर आम्ही काय करायचं, म्हणले द्या भाजपला पाठिंबा. मग त्यावेळी पाठिंबा दिला तेव्हा या पाठाचे मुख्य राजेंद्र अण्णाच होते. हा, टेंबूचं पाठ उभारलं त्यावेळी ते. हा, म्हणजे त्यांच्या काळात टेंबू सुरू झाले 95 सुरू झाले. 50-60% काम त्यांच्या काळात झालं म्हणतात कॅनल्स. जे काय झालं असेल ते त्यांनी आखणी केली. आणि त्याच्यानंतर 5 वर्षात काम सुरू झालं आणि पडलं सरकार. सरकार पडलं आणि मग नंतर काम पण जरा थंड पडलं होतं.
मग आता तुमच्या गावात टेंबूच्या पाण्याची काय अवस्था आहे? आमच्या गावाला आहे, आता काय लोकांच्या जमिनी गेल्या त्याला नाही आहे पाणी, पण ज्याच्या गेल्या नाही त्याचं चांगलं नंदनवन आहे. नंदनवन आहे म्हणजे तसं चांगला उमेदवार ह्या तिघात कोण? चांगला म्हणजे आता मी काय सांगितलं, फाईट होणार ही आता मी एकटा म्हणून का करा, या दोघात फाईट होणार ते जनता ठरवणार चांगला वांगाळ कोण आहे ते. आता आलोय घरनिगीमध्ये आटपाडी तालुक्यात, आम्हाला पारावरती हे सज्जन भेटलेले आहेत, त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं या निवडणुकीमध्ये. बोला. या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे निश्चित विजय होणार. कशा कशाबद्दल म्हणजे काय म्हणून विजय होणार? त्यांनी काम केलं आहे मतदारसंघात, काम केलेलं आहे. 1995 ते ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी टिंबू योजनेचं 70% काम ते अण्णांच्या कालावधी झाले, कालावधीमध्ये झाले, त्यामुळं अण्णांचा विजय हा निश्चित आहे. आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे, अण्णांनी भरपूर कामं केलीत. माणगंगासारखा सहकारी साखर कारखाना त्यांनी अत्यंत दुष्काळी परिस्थितीत चालवला आणि पाणी नसताना त्या कालावधीत हा कारखाना चालवला. आणि आता आता बंद आहे, ज्यांनी 32 अण्णांनी कारखाना चालवला त्यांना 32 कारखाना चालवता आला नाही. बिनविरोध कारखाना जरी झाला तरी त्यांना चालवता आला नाही. ही मोठी शोकांतिका असल्यामुळं लोकातून प्रचंड उत्पन्न परिषदात जे विरोधक आहेत ते म्हणले की आम्ही ऊसाचं एक कांडे देखील वाया जाऊ देणार नाही, परंतु त्याची काही तसं दिसत नाही. आणि शेतकऱ्यांचं प्रचंड हाल झाले आहेत, शेतकऱ्यांना आता बागा उद्ध्वस्त झाले डाळिंबीच्या, आणि शेतकरी ऊसाकडे वळलाय, पण ऊस घालायचा कुठं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं अण्णांना हा विजय निश्चित आहे, अण्णांना शब्द दिलेला आहे नेत्यांनीवरच्या कारखाना चालू करण्यासाठी, त्यामुळं लोकांचा प्रचंड प्रतिसाद अण्णाला भेटत आहे आणि त्यामुळे अण्णा निश्चित विजय होणार आहे. नाही म्हणजे त्यांच्यावर टीका होते की ते 4 निवडणुका लढल्या नाहीत. हां टीका ते आता त्यांनी लढले नाहीत तो त्यांनी वरच्यांना पाठिंबा दिला, 2 सदाभाऊंना पाठिंबा दिला, 3 अनिलभाऊंना पाठिंबा दिला आणि वरच्यांना पाठिंबा दिला, परंतु त्यांची इच्छा नाही यावेळेस अण्णा पाठिंबा मागायला गेलते, पण पाठिंबा नाही. घराण्याशाही पुन्हा अनिलभाऊ नंतर सुहास बाबर यांना तिकीट दिलं गेलं आणि त्यामुळं अण्णांचं महत्त्व या मतदारसंघात निश्चित आहे. निवडणूक काय तशी बघितलं तर एकतर्फीच होईल. किती लीड घेईल सुहास भाई? 50,000 लीडने तर निवडून येतील असं आमचा अंदाज. आता तुमचं गाव घरनिके इकडं आटपाडीची अस्मिता वगैरे, आटपाडीचा आमदार अस्मिता होती पाठीमागे पण जपली होती आम्ही, पण आता ती वेळ निघून गेली, आता काय नाही तसला काय विषय येत नसतो. म्हणजे इथल्या लोकांना वाटत नाही आटपाडीचा आमदार व्हावा वगैरे? वाटत होतं ना पाठीमागे झालं होतं एकदा. आता कसं आहे अचानकच चालू झालं हे विषय, तसं काय विषय आता येऊ शकत नाही तो. तुमच्या गावात कोण राहील पुढं? आमच्या गावात सुहास भाई 70% वर चालतील. वैभव दादा? आता बाकीचे ते दोघं चालतील. उरलेले 30% दोघं चालतील. शरद पवारांचा पक्ष वगैरे फोडला त्याबद्दल तुम्हाला? या सगळ्या गोष्टी कुणी कुणाचा फोडला हे आम्हाला काय बघायचं काय, आम्ही स्थानिक माणसं आहे, शेतकरी माणसं आहे, आम्हाला लई बघायची काय गरज नाही. रोज एखाद्यात कोण जाते कोण कुठं फुटतंय ते आम्ही बघत नाही. आता आमचं एकच आहे की बाबा अनिल भाऊच्या ग्रुपमध्ये आम्ही आता बरेच वर्ष काम करतोय, तर आता अनिल भाऊचंच काम करायचं, अनिल भाऊच्या पश्चात त्यांच्या मुलाचं करायचं. म्हणजे ही घराणेशाही म्हणजे चांगली वाटते? घराणेशाहीचा विषयच नाही ना, विषय कामाचा आहे. काम कोण करते, विषय कामावर चालू आहे. आता घराणेशाही वगैरे नाही. तुमचं शेती व्यवसाय आहे का? हो शेतकरीच आहे. काय शेतात? आता शेतात काय, आता मका वगैरे होत्या, बाजरा वगैरे काढले, आता गहू वगैरे पेरायचे. म्हणजे खताची ही महागाई वाढली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महागाई नुसत्या खताचीच वाढली नाही, सगळी ती सगळ्याचीच वाढलेली आहे. ती काय पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, सगळंच वाढलेलं आहे. मग सरकारनं महागाई कमी करायला असं नाही वाटत? हा महागाई कमी करायला पाहिजे. कमी करायला सरकार कोणाचं चांगलं होतं, भाजप की काँग्रेस? भाजप. भाजप का? का म्हणजे ह्या काळात आता कामं जी झाली ना ती भरपूर कामं झाली. कशा? काँग्रेसच्या काळात कॅनेल झाले, पोट कालवे झाले, बंधारे दिले, माग म्हणजे रस्ते झाले. बघा ना तुम्ही, आमच्या इकडे रस्ते सगळी डबरी होती पूर्वी. म्हणजे राजेंद्र अण्णांनी युतीला म्हणजे भाजप सरकारला पाठिंबा दिला होता 95% दिला होता ना. ते असं म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात टेंबूचे 70% सुरुवात झाली अण्णांच्या काळात. पण लास्ट एंड पर्यंत पाणी पोहोचवलं अनिल भाऊनी पोहोचवलं. तुमचं
सुरुवात झाली अण्णांच्या काळात हे सर्वांना मान्य आहे, पण त्याचा शेवट केला अनिल भाऊनी. लास्ट टोकापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत अनिल भाऊ थांबले नाहीत. आता अण्णांनी काल आमच्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला, त्यात हे म्हणाले की टेंबू योजना ही अनिल भाऊ आणि राजेंद्र अण्णा दोघांनी मिळून मांडली, आणि अण्णा म्हणजे त्यावेळी अनिल भाऊ आमदार होते, त्यामुळे ते लेटर हेड अनिल भाऊंचं वापरण्यात आलं. बरं, म्हणजे ह्यावर तुम्हाला काय वाटतं? आता ते गोष्टी त्यांनाच माहिती, त्या दोघांना माहिती, कुणाचं लेटर वापरलं, हेड पॅड वापरलं, काय वापरलं, त्या दोघांनाच माहिती. नागनाथ अण्णाचं तसं बऱ्यापैकी श्रेय चांगला आहे पाण्याबद्दल. नाही म्हणजे राजेंद्र अण्णा म्हणतात की टेंबूसाठी जी दुष्काळग्रस्तांची चळवळ जी सुरू होती, त्या चळवळीच्या स्टेजवर अण्णा कायम होते सोबत गणपतराव आबा देशमुख. सुरुवातीला आता बघा, माझ्या माहितीप्रमाणे एकटंच नागनाथ अण्णा पळत होते पाणी संघ, तिथं स्टेजवर जायला आमच्या तालुक्यातली लोक सगळीच भीत होती. आता कोणाचं नाव घ्यायची काय म्हणजे मला गरज वाटत नाही, सगळी भीत होती त्या स्टेजवर जायला की नागनाथ अण्णा येऊन इकडे उभा राहतील आमदार गेला म्हणून भीत होती आमचा तालुका, म्हणून त्यांना सगळी भीत होती त्या स्टेजवर जायला. हे दुष्काळी 12 तालुके आहेत, त्यांच्यासाठी चळवळ, 13 दुष्काळी तालुक्यांसाठी चळवळ उभारली नागनाथ अण्णांनी. सुरुवात अण्णांनी पाठिंबा दिला, पण तो पाण्याच्या मुद्द्यावर दिला, हे याबद्दल तुमचं मत? हा, पाण्यासाठी पाठिंबा दिला होता. हे तर फार फिरल्यानंतर आम्हाला तुतारीवाला माणूस सापडलेला आहे, त्यांना विचारूया का म्हणजे तुतारीच का? माननीय सदाशिवभाऊ पाटील आणि वैभवदादा यांनी, मी 2004 पासून इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये आहे, तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे. अण्णाचे माझे वैयक्तिक संबंध आहेत, दीप सरकार माझे मित्र आहेत, आमचं घरगुती त्यांचं संबंध आहेत. पण अण्णाने अचानक निर्णय घेतला, तो निर्णय अगोदर घेतला असता तर आम्ही सांगितलं असतं भाऊंना, भाऊ तुम्ही थोडा वेळ एवढ्या वेळ थांबा, तुम्ही त्यांचा पर्याय फेडून पुढल्या वेळी आपण हे करू. एकमेकाचं घराणे दोघांचं, पाटील घराणं देशमुख घराणं, हे कधीही अलिप्त नाहीत, हे कोणीही गैरसमज करून घेऊ नका. आमचा शत्रू एकच आहे, बाबरगड, आमचा दुसरा कोणीही शत्रू नाही, ना गोपीचंद शेठ शत्रू आहेत, ना अण्णा शत्रू आहेत, आमचा एकच विरोधक आहे बाबरगड. त्यामुळं आमचं कोणावरही वैर्य नाही, अण्णा आणि दीप सरकार आमचे 100% एकदम चाहते आहेत. जसे सदाभाऊंना मानतो तसं आम्ही अण्णांना मानतो. पण असं नाही वाटत ह्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो? हाच गोष्टीचा विचार दोघांनी करायला पाहिला होता. आम्ही सगळे कार्यकर्ते, अण्णाचे पण कार्यकर्ते, आज ऋषीबाई असतील, ऋषीबाईचं माझं तेच बोलणं चाललं होतं की कोणाला तर थांबवा. भरपूर जडणघडीच्या बैठका झाल्या, आमचे नांगरे पाटील सुद्धा होते त्यामध्ये, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, नेते आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न केलं, पण कोण कोणाला मागे सरायच्या मार्गात नसल्यामुळं कुठंतरी अडचणीचा विषय झाला आणि ते एकमेकाच्या विरोधात उभं राहिलेत. पण हितून पुढच्या सुद्धा काळात हे दोघं एकत्र येतील एवढ्याच अपेक्षा. आता विजय पराजय हे जनतेच्या हातात आहे, तुम्ही आम्ही कोण ठरवू शकत नाही. ठीक आहे, वैभवदादा किती मत घेतील आटपाडी तालुक्यात? आटपाडीमध्ये वैभवदादा 100%. आता कोण काय म्हणतंय, ह्याचा मोठा त्याचा मोठा, पण अण्णानंतर वैभव पाटील आटपाडी तालुक्यात 2 नंबर राहतील, अण्णा 1 नंबर राहतील, 100% मी आज सांगतो. तालुक्याची अस्मिता हे सगळीकडे झालेलं आहे आणि लोकांचा कल पण थोडा दिसतोय, पण वैभव दादाचं मत हे जाणार नाही, हे जाणार सुहासभायाचं मत अण्णाला जाणार, त्याचा फायदा वैभव दादांना होणार, हे 100% आज सांगतो. म्हणजे हे जे पक्ष वगैरे फोडलेत त्यांचा उद्योगच आहे, महायुतीच्या सरकारचा उद्योगच आहे, हे पक्ष फोडायचं हे धंदाच आहे, आणि ह्या पक्ष फोडाफोडीमुळं देशाचं नुकसान झालंय ते झालंय, पण महाराष्ट्राचं पण भरपूर नुकसान होऊन आता हे 1500 रुपये काय नाटकं लावले ती, लोकांना सगळं माहीत झालंय, प्रचार यांनी काही करू द्या. ह्यावेळी खानापूर आटपाडीमध्ये बदल हा 100% आहे, तुम्हाला येत्या 23 तारखेला दिसेल. पक्ष सगळेच लोक बदलतात असं नाहीत वाटत? म्हणजे वैभव दादा अजित दादा गटात होते, त्यांना नगरपालिकेच्या वेळी भरपूर लोकांनी बाबरगटाने अडचणी केल्या, फक्त केवळ नगरपालिकेचा एक मुद्दा होता, म्हणून हे जयंत पाटील साहेबांच्या थ्रू सगळं झालेलं आहे. हे काय वैयक्तिक वैभव दादा हे केलेलं नाही, कुठली अडचण वैभव दादानी केलेली नाही, आणि शरद पवारचा विचाराचा आणि जयंत पाटलाचा विचाराचाच वैभव दादा आहे, त्यामुळे कुणीही असं गैरसमज घेऊ नका.
एखादं तुमच्या गावात चांगलं काम सांगाल जे सदाभाऊंच्या कार्यकाळात? हो, भरपूर झालेत. आज ह्या घरणिकी गावातलाच विचार करा, आवताडे वस्तीला जायला रस्ता नव्हता त्यावेळी. एवढ्या लोकांची त्यांनी मागण्या केल्या प्रत्येकाने, पण भाऊने त्यावेळी दखल घालून एका चारच वस्ती आहेत. आज कोटी रुपयाचं काम करायचं, चार वस्तीसाठी कोणताही नेता करत नाही. हे नुसतं टेंबून बांबू आहे, दुसरं काय नाही. इथं विकास आणि इथलं आमच्या लोकांचं सांगते, हे केलं ते केलं, गटराची कामं, अहो ग्रामपंचायतची गटराची कामं असते तुम्हाला पण माहीत आहे. आणि सांगतात की आम्ही विकास केला, अरे काय आहे भूलतापो लोकांनी चालू आहेत, बाकीचं काय नाही. टेम्पूच्या नावाखाली बोंबाबोंब चालल्या आणि ह्यामुळं लोकांचा कल ह्यावेळी वेगळा आहे, वेगळा आहे, 100% वेगळा. परिवर्तन होणार, 1001% होणार. आपण आटपाडीतल्या लोकांचा कल जाणून घेण्यासाठी आता आलोय पारेकरवाडीमध्ये. आणि गुलमोहराचे छान सावली पडले, तिथं हे मामा भेटले, त्यांना विचारूया ह्या निवडणुकी संदर्भात त्यांना काय वाटतं, काय होईल मामा, आमदारकीची इलेक्शन लागले. माझा एक अंदाज आहे, बाबरसाहेबांनी काय आमच्या गावात काम विशेष काय केलेलं नाही. तसं बघितलं तर मग त्या हिशोबानं आपलं सदाभाऊचं काम बऱ्यापैकी वाटतंय वाटतंय. हा, नागोडशेलाल मंडप दिला, वर दरगोवाला काहीतरी दिलंय त्यांनी, बंधाऱ्याचं काम केलेलं आहे. तसं बाबरसाहेबांनी आतापर्यंत माझ्या अंदाजाने कुठलंच काम केलं नाही. तसं देशमुखांनी इथं समाज मंदिराचं कार्य केलंय, तालमीचं काम केलंय बऱ्यापैकी. मग ह्या दोघात शक्यतो एक गावाचा कल असा अंदाज वाटतोय. नाही, आता आटपाडीची अस्मिता किंवा आटपाडीचा आमदार म्हणजे अण्णा व्हायला पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतंय. पण आपल्याला तशी अंदाज वाटतोय, पण अंदाज घडला पाहिजे का नाही, घडला पाहिजे. आता पडळकर साहेब इथले विधान परिषदेचे आमदार होते, होते, मग त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम म्हणजे आता महायुतीचंच करणार ते, त्याचं काही वेगळं नाही. महायुतीचं करणार? हा, म्हणजे आता त्यांचा आता पक्षच आहे महायुतीचा, तर महायुतीचंच काम करणार. लोक ऐकणार का त्यांचं? आता लोक पहिले त्यांच्या पाठीमाग 12 असतील तर एक 4-3% जातील एक अंदाज. बाकी भाऊच्या मागं म्हणजे वैभव दादाच्या मागं जातील असा अंदाज वाटतोय. नाही, म्हणजे ही जी घराणेशाही चालू आहे म्हणजे राजकारणात, म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर त्यात काय म्हणजे आता आम्हाला मस्त वाटतंय ते अंकुश ताटे यावं चौरे, हा, त्याला काय हे आहे का, म्हणजे काम करणारा माणूस पाहिजे, मोर पोच बनणारा, हा, पोचलेला माणूस असा. तर काय होईल राज्यात आपल्या, कुणा सरकार राज्यात? तर तसं पाहिलं तर महाविकास आघाडी बसली पाहिजे असं बऱ्याच जणांचं मत आहे. काही लोकांनी लाडकी बहीण किंवा आणि काय, ही म्हणजे हे जर तुम्हाला खरंच कार्य करायचं होतं तर 2.5 वर्षापूर्वी तुमचं सरकार आलं, त्यावेळेस तुम्ही करायला काय हरकत नव्हतं. लोकांच्या लक्षात आलं की बाबा आता तुम्ही लाडकी बहीण आणल्या, पुण्याचा लाडका भाव काय दिवसाने, लाडका शेतकरी येईल. आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमच्या शेतकऱ्यांची वीज माप पूर्ण झाली पाहिजे. शेतकरी सुखी आहे तर सगळं सुखी, शेतकरी सुखी झाला तर आपोआप सर्व सुख. इकडं तुम्ही लाडकी बहीण आणताय, इकडं गॅस वाढवताय, तुरी डाळी अन्नधान्य वाढवताय, तुम्ही भाव स्थिर केलं पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला दर दिला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर दिला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर हे कसं आहे, लालच देण्याचा प्रकार करण्यापेक्षा भलं तुम्हाला मनापासून करायचं असेल तर केलं पाहिजे असं मत माझं आहे. बाकी सरकार आम्ही कुठल्या पार्टीत नाही किंवा काय नाही. उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरेचं कोरोनामध्ये एक नंबरचं काम झालंय आणि त्याच्याबद्दल त्यांच्या कामाची पोचपावती अख्ख्या जगानं घेतली आहे. त्यांच्या किमती वाढल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, मेन मी आत्ताच बोललो की शेतकरी सुखी आहे तर सर्व सुखी आहे. ते शेतकऱ्याला तुम्ही जमल तेवढे तिथं समजा फायदा होईल की बाबानो तुमचे योग्य दर द्या, तुम्ही खताच्या सबसिडी तिथं थोडी द्या, बी बियाणं चांगल्या क्वालिटीचे द्या. काही ठिकाणी बी बियाणं विक्रीला येते ते शेतकरी आज नांगरणे कोळपणे ह्या सर्व गोष्टी होती, त्यांनी बियाणं उगवत नाही ती, काय उगवली तर त्याला धान्य येत नाही. तर चांगल्या क्वालिटीची बी बियाणं आली पाहिजे आणि त्यांना
खत वगैरे ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी थोडं सबसिडी त्यांना दिली दिली पाहिजे. शेतकऱ्याला तुम्ही साथ सर्वात पहिले शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे असंही मताचा मी आहे. म्हणजे आता ते तीन उमेदवार आहेत तुमच्या आटपाडीचे अण्णा उभे आहेत राजेंद्र अण्णा, हे वाटतंय ते निवडून येतील. आता राजेंद्र अण्णा येत्यात का इटवाला येत्यात येत्यानच की कोण कोण नाही कोण येणारच की कोण नाही कोण पोट भरणार आमचं असं नाही असं नाही वाटत. आटपाडीचा आमदार झाला पाहिजे वाटतेच की आमच्या एरियात आहे म्हणजे आम्हाला वाटणारच. पाणी बिणी आलंय का टेंबूचं इकडं पाटात पाणी आलंय का पाटात पाणी आलंय ओढ्याला आलंय आमच्या ओढ्याला आलंय. म्हणजे आधी दुष्काळ असायचा इकडं तुम्हाला पाणी भरायला लांब जायला लागायचं लांब जातो आम्हाला वड्याचं जाणत होत. हा हा म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटलाय मिटलाय म्हणजे सरकारनं काय केलं पाहिजे तुमच्यासाठी. आता काय आहे आम्ही आता बशी माणसं आहे म्हणल्यावर काहीतरी चालू करावा. म्हणजे पेन्शन ही पेन्शन चालू करावं. लोकांचा कल जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आटपाडी तालुक्यातील झरे या गावात. हे मामा आपल्याला इथं भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. इलेक्शन लागलंय आमदारकीच होय काय वाटत काय होईल वातावरण आहे चांगलं इलेक्शनच कुणासाठी चांगलं आहे हे आपलं कृपी शेठ सांगेल बरं का त्या ठिकाणी मतदान होणार या गावच कारण का त्यांनी कामं खूप केली आहे ती म्हणजे पडळकर साहेबांनी काम चांगली केली कामं चांगली केली कामं अजून होणार आहे ती. मग आता आपल्या इथे तीन उमेदवार आहेत एक अपक्ष आहेत राजेंद्र अण्णा देशमुख होय वैभव दादा आहेत शरद पवारांच्या पार्टीकडे होय सुहास बाबर आहेत शिंदे गटाकडे हो म्हणजे ह्या तिघातला चांगला कोण वाटतो. आमचं कसं आहे बरं का ज्या टायमाला शेठ सांगतील गोपी शेठ गोपी पडळकर आपल्याला धनगर आरक्षणला काहीतरी कुणी फायदा होईल तिकडे मतदान घडवा त्यांच्या विचार आम्ही बांधलेलाय. तुम्ही म्हणजे पडळकर साहेब सांगतील तसं ऐकणार आमचं गाव संपूर्ण ऐकणार. महागाई बद्दल तुमचं मत काय. महागाई झाली आहे पण सरकार चांगलं आहे चालूच म्हणजे निदान माणूस बायकोला 100 रुपये देत नाही 15 तरी म्हणलेले येते म्हणजे समाधान आहे. म्हणजे म्हणजे दुधा तुमची जनावरं दिसत आहेत आहे की जर्षी आहे ती. मग त्या दुधाला दर आहे का. दर 35 रुपये तरी पाहिजे सध्या 28 रुपये आहे. 28 रुपये 35 रुपये पाहिजे. म्हणजे शासनाचं ती अनुदान काय दिलं म्हणते ते पोचलं ती मधलंच चोर खाते आदले मधलंच कडू येत नाहीत तुमच्यापर्यंत पोचत नाही पोचत नाही. ते पाणी वगैरे आणलंय टेंबूचं त्याचं श्रेय कोणाचं आहे. त्यात सगळ्या नेत्यांचं श्रेय आहे त्यात सगळ्या श्रेय आहे नागनाथ अण्णाचं नायकोडी त्यांनी पाया रावला त्यातनं या कामाला गती लागली त्या माणसाचं श्रेय आहे. म्हणजे अण्णाचं श्रेय आहे अण्णाचं आहे गोपी शेठचं आहे महायुती समजा आहे पण पहिला पाया नागनाथ अण्णाला घातलेला आहे. त्यांना पडळकरांनी पण आंदोलन केली फोडलं होते त्यांनी झटले झटले नाही. मग ते आता सगळे श्रेय म्हणजे सगळ्यांचं असं सगळ्यांचं आहे. आम्ही कोणत्या नेत्याचं म्हणजे ही इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर झाली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला. ही इलेक्शन फक्त काय सरकारचं कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची आणि सरकारनं शेतकऱ्यांना जरा मालभाव शेतकऱ्यांना यावा दर यावा चांगला योग्य कांद्याला दर चांगला यावा असं आमची शेतकरी मागणी आहे. आणि आता पेट्रोल डिझेल लय महाग झाले त्याबद्दल ती काय केंद्र सरकारची बोली आहे ती काय आपण त्यात काय बोलू शकत नाही कारण का ती मोठा आकडा आहे. म्हणजे आता तुम्हाला असं नाही वाटत तुमच्या आटपाडी तालुक्यातला आमदार झाला पाहिजे. कसं आहे बरं का आता आपला आटपाडी तालुका आमदार हो असं वाटतंय पण आपल्या सगळ्या धनगर समाजाच्या हिशोबाने आम्हाला बघायला लागते. समाज जाईल तिकडं आम्ही आहे. कुणाच्या मागे जाईल समाज. गोपी शेठच्या मागे जाईल. गोपी शेठ कुणाच्या मागे जाईल. ती मोर्चा आपण एवढून येतो मोठं नाही आपण बारकून आहे गाव गाव लेवल. धन्यवाद.